मी बोलले अनुषी, पण मी ह्या लग्नाला तयार आहे. पाहिलं किती समजूतदार मुलगी आहे ती. आपण उगीचच काळजी करत होतो. मला पूर्णपणे खात्री होती यावेळी अनुष्का नक्की सुशांतला होकार देईल. चला म्हणजे आता आपण लग्नाची तयारी करायला मोकळे. काय अशोक, मी देवापुढे साखर ठेवून येते. हा हो, आणि त्यानंतर आम्हाला सगळ्यांना द्या साखर. हो आलेच मी. कोण आहे? हॅलो एव्हरीबडी, मला अनुष्काशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं. बोल ना, पण आधी आम्हाला कॉंग्रॅच्युलेट तर कर. माझी आणि अनुष्काची ठरल्याप्रमाणे एंगेजमेंट होते. ग्रेट ना अनुष्का? कोण हे बाबा? हे हां, एक मिनिट, मी ओळख करून देतो. काका, हे अनुष्काचे लाडके बॉस आहेत. यांनी मुंबईत अनुष्काची बरीच मदत केली आहे. सर, मी विक्रम धनंजय. मुंबईत ओमकार ट्रॅव्हल्स नावाची एक छोटीशी फर्म आहे माझी. अनुष्काशी काय काम होतं तुमचं? काम अनुष्काकडे नाही, तुमच्याकडे होतं. बसा. थँक्स. बोला. सर, अगदी थोडक्यात सांगायचं तर अनुष्का मला आवडते आणि तिला मागणी घालण्यासाठीच मी इथे आलो. मला वाटतं मघाशी सुशांतनी तुम्हाला जे सांगितलं ते तुम्ही नीट ऐकलं नाहीत. त्या दोघांचा साखरपुडा ठरलाय. लवकरच आम्ही त्यांचं लग्न लावून देणार आहोत, त्यामुळे तिचा नाद सोडा. सर, मला वाटतं तुम्ही एकदा अनुष्काशी याविषयी बोलून घ्यावं.
ती खरोखर या लग्नाला तयार आहे की तिच्या मनाविरुद्ध? मला वाटतं तुम्ही आमच्या पर्सनल गोष्टीबद्दल न बोललेलं बरं. तिचा बाप या नात्याने तुम्हाला मी सांगतोय, ती या लग्नाला तयार आहे. त्यामुळे आमचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका. प्लीज मला एकदा अनुष्काशी बोलायचंय. ती या लग्नाला? मी या लग्नाला मनापासून तयार आहे. अनुष्का, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं. थँक यू फॉर दॅट. पण लग्नाच्या बाबतीत मी माझ्या आई वडिलांची मर्जी नाही मोडू शकत. अनुष्का अगं, पण मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंय. या आता. सॉरी. इट्स ओके मिस्टर विक्रम. हा अशोक, आता मला वाटतं की आपण पहिल्याच मुहूर्ताला साखरपुडा करून घेऊयात. मी लगेचच गुरुजींशी बोलतो आणि लवकरचा मुहूर्त काढून घेतो. काका सॉरी, मी तुमच्यामध्ये बोलायला खूप लहान आहे, पण आपण या साखरपुड्यात कशाला वेळ घालवतोय? आय मीन डायरेक्ट लग्नाचाच विचार करू ना. सुशांत, अरे फार घाई होईल. लग्न समारंभ म्हटला की केवढी तयारी करावी लागते काही कल्पना आहे का तुला? नाही, बरोबर आहे तुझं आई, पण मी काय म्हणतो आपण लग्न रजिस्टर पद्धतीने करू आणि त्यानंतर एखादा सुट्टीचा दिवस बघून रिसेप्शन देऊ ना. आणि आई तू काही काळजी करू नको, तुझ्या सगळ्या मैत्रिणींना आपण बोलवू, तुला हवं तेवढं मिरवतो रिसेप्शन मध्ये. ठीक आहे? नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे सुशांत. अरे पण लग्न म्हटलं की काहीतरी देवधर्म हा आलाच ना. बरोबर आहे तुमचं काकू. मग एक काम करू, आपण रिसेप्शनच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा ठेवू, मग तर ठीक आहे ना. वा सुशांत, अरे तू म्हणजे अगदी इंटरव्ह्यूला आल्यासारखं सगळी उत्तरं तयारच करून आलेली दिसतोय. मग तुमची कोणाची हरकत नसेल तर आपण परवाचा मुहूर्त काढूया. माझी तरी काही हरकत नाहीये. बर अशोक, आम्ही निघतो आता आणि परवा सकाळी लवकरच येतोय. बघितलंस ना सुशांत लग्नाची कशी घाई झाली ती. चला चला येतो का अनिता. हा परवापासून तुझी ओळख असेल अनुष्का सुशांत महाजन. के तोंडगोडकर.
मनावर राज्य करणाऱ्या स्टार प्रभा वाहिनीवरचे व्हिडिओज तुम्ही पुन्हा पाहू शकता. त्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रभा यूट्यूब चॅनलला.